नमस्कार मित्रांनो, प्रगतशील शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर मी दिलेश गायकवाड आपणा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हिरवळीची खतं आणि त्याचे फायदे याविषयी माहिती बघितली होती. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पिकावरील सूत्रकृमीचा प्रादुर्भाव आणि त्याचं नियंत्रण याविषयी माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. निमॅटोड म्हणजे सूत्रकृमी ही आकारानं चंबूसारखी गोल असते. ती मुळाच्या अंतर्भागात राहून तोंडातील अतिसूक्ष्म पण तीक्ष्ण सुईसारख्या अवयवानं मुळातील अन्नरसी शोषून घेत असते. निमॅटोडच्या नराचं प्रमाण जे आहे हे प्रमाण मादीपेक्षा कमी असून हे नर लगेच मरतात, त्यामुळं या नरांचा प्रादुर्भाव आपल्या झाडांना किंवा पिकाला होत नाही. सूत्रकृमीचा प्रादुर्भाव हा प्रामुख्यानं मुळाच्या टोकाद्वारे होतो. निमॅटोड मुळाच्या पेशीमधील रस शोषून घेतात, त्यामुळं पेशी मरतात आणि झाडाच्या मुळावर ह्या जखमा होत असतात. निमॅटोडच्या काही प्रजाती ज्या आहेत त्या मुळावर गाठी तयार करतात, तर काही मुळामध्ये तसेच मुळांवर छिद्र पाडतात किंवा छिद्र तयार करतात, त्यामुळं पिकांना मुळाकडून येणारं जे पाणी आणि अन्नद्रव्य आहे ते मिळत नाही, परिणामी झाडं सुकून गेलेली आपणाला दिसून येतात. पाणी आणि अन्नद्रव्य याच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळं आपल्या पिकाची वाढ खुंटते, पानं पिवळी पडतात. जमिनीमध्ये पाण्याचा पुरेसा अंश असताना देखील पीक सुकल्यासारखं दिसतं किंवा पूर्णपणे सुकून जातं. पानं पिवळी पडतात, फुलं गळून जातात, फळं गळून जातात आणि सूत्रकृमीची इजा झाल्यामुळं आपल्या पिकाला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही जास्त असते. निमॅटोडची जी मादी असते ही मादी साधारणपणे 200 ते 300 अंडी घालते आणि ही अंडी पोचक्याने घातली जातात. अंडी उगवल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर ही आळी बाहेर पडते आणि ती आळी मुळात शिरून अन्नरस शोषण करते. ही जी सूत्रकृमीची आळी आहे ही 22 ते 25 दिवसात 4 वेळा काट टाकते आणि ही आळी सुरुवातीला धाग्यासारखी असते, नंतर ती मोठी होऊन फुगते आणि शेवटी चंबूसारखी गोल दिसते. सर्वसाधारणपणे 25 ते 30 दिवसात या सूत्रकृमीचा जीवनक्रम हा पूर्ण होत असतो. 25 अंश सेल्सिअस तापमान आणि 60 ते 70% आर्द्रतेत या सूत्रकृमीची वाढ ही होत असते. मगाशी सांगितल्याप्रमाणे सूत्रकृमीमुळं आढळून येणारी जी लक्षणं आहेत ही अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं येणारी जी लक्षणं आहेत त्यासारखी असतात, त्यामुळे बहुतेक वेळा सूत्रकृमीची लक्षणं ही आपल्याला सहजासहजी लक्षात येत नाहीत. साधारणपणे सूत्रकृमीमुळे आपल्या उत्पादनात 12 ते 15% घट होत असते. सूत्रकृमीचा प्रसार हा प्रादुर्भावग्रस्त जमिनीत वापरली जाणारी जी अवजार आहेत किंवा मातीमधून होऊ शकतो, तसेच प्रादुर्भावग्रस्त असणारी रोपं किंवा प्रादुर्भावग्रस्त जमिनीतून येणारे किंवा वाहत जाणारे जे पाणी आहे या पाण्यामधून सुद्धा सूत्रकृमीचा प्रादुर्भाव आपल्या जमिनीमध्ये होऊ शकतो. या सूत्रकृमीविषयी असलेल्या जागरूकतेचा अभाव किंवा सूत्रकृमीचा नाशिकांचा जो अभाव आहे याची कमतरता असल्यामुळे ह्याच्यावरचं नियंत्रण मिळवणं थोडंसं कठीण आहे, पण एकात्मिक पद्धतीनं नियंत्रण आपण याच्यावरती प्रभावीपणे करू शकतो. ह्या सूत्रकृमीवर किंवा निमॅटोडवर नियंत्रण किंवा उपाय आपण कसे मिळवू शकतो? एकतर सूत्रकृमीग्रस्त भागातील जमिनीची उन्हाळ्यात खोल नांगरट केली पाहिजे. आपल्या जमिनीमध्ये पिकांची फेरपालट आपण केली पाहिजे. लागवड करत असताना मिश्र पिकांची सुद्धा लागवड आपण केली पाहिजे. जमिनीमध्ये हिरवळीची खतं घेऊन किंवा हिरवळीची पिकं घेऊन ती जमिनीत फुलारा येण्यापूर्वी आपण गाडली पाहिजेत. सेंद्रिय खताचा वापर आपण केला पाहिजे. सेंद्रिय खतामध्ये निंबोळी पेंड असेल, एरंडी पेंड असेल, करंज पेंड असेल, याचा आपण 1 टन प्रति हेक्टर या पद्धतीत वापर केला पाहिजे. निमॅटोडचा प्रादुर्भाव नसणाऱ्या रोपांची निवड आपण लागवडीसाठी केली पाहिजे. लागवडीपूर्वी बियाणाला सुडोमोनस किंवा ट्रायकोडर्मा या जीवाणू खतांची 10 ग्रॅम प्रति किलो या पद्धतीनं बीज प्रक्रिया केली पाहिजे. फळबागेमध्ये तण जास्त वाढू देऊ नये, बाग आपली स्वच्छ ठेवावी आणि मशागतीची कामंही वेळेवर केली पाहिजेत. सूत्रकृमीच्या असणाऱ्या भागात झेंडूची लागवड आपण केली पाहिजे आणि दसरा दिवाळी यामध्ये आपल्याला या झेंडूमुळे उत्पादन मिळू शकते. फळझाडास कृषी विज्ञान केंद्राच्या सल्ल्यानुसार 1.5 ते 1 किलोपर्यंत कडूपेंड्याचा वापर आपण केला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण याच्यावरती उपाय केले तर आपण सूत्रकृमीवर निश्चितपणे नियंत्रण मिळवू शकतो. आज आपण सूत्रकृमीवरचं नियंत्रण आणि उपाय याविषयी माहिती बघितली आहे. हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करून इतरांपर्यंत पोहोचवा आणि अशाच पद्धतीनं आमच्या चॅनलला प्रतिसाद देत राहा. धन्यवाद.